नमस्कार मित्रों, मागच्या तासात आपण पीक वेळी बद्दल बरीचशी माहिती घेतली. आता पुढचा आपला जो महत्वाचा लेसन आहे तो आहे इलेक्ट्रोड. आता इलेक्ट्रोड जो आहे तो आपण सर्वांनी वेल्डिंगसाठी वापरलेला आहे, बघितलेला आहे. वेल्डिंग ही एक तार आहे, ही आता माझ्या हातात आहे. तर ही एक प्रकारची तार आहे, धातूची तार आहे, आणि तिच्यावर एक केमिकल वेगवेगळ्या रासायनिक पावडरचा एक लेप दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ही वेल्डिंगसाठी, आर्क वेल्डिंगसाठी आवश्यक असणारी अशी एक महत्वाचा दुवा म्हणूया आपण, की याशिवाय आपण वेल्डिंगचं कार्य पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे इलेक्ट्रोड हा आपल्याला दिसायला एकदम लहान जरी दिसत असला तर टेक्निकली हा खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये विविधता आहे, वेगवेगळ्या टेस्टिंग्स आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण आज फक्त इलेक्ट्रोड बद्दल माहिती घेऊ. तर याच्यामध्ये इलेक्ट्रोड मध्ये आपल्याला फिजिकली इलेक्ट्रोडचे पार्ट माहीत पाहिजे. तर त्याच्यामध्ये ही जी आहे हे इलेक्ट्रोडची टीप आहे, किंवा हिला बेक म्हणतात. इलेक्ट्रोडची ही टीप आहे आणि हा स्टब एंड. ह्या दोन महत्वाचे दोन टोक आहेत. इथे आहे स्टब एंड आणि इकडे आहे इलेक्ट्रोडची टीप. तर याच्यामध्ये आपल्याला टीप वर आपण आर्क तयार करतो आणि स्टब एंड हा इलेक्ट्रोडच्या होल्डर मध्ये आपण फिट करतो. तर हा स्टब एंड आहे, त्याच्यावर फ्लक्स कोटिंग नाहीये. तर ह्याच्यात बेअर वायर दिसते आपल्याला, जिला आपण कोर वायर सुद्धा म्हणतो. तर ह्या कोर वायरचा मुख्य उद्देश आहे की करंट, इलेक्ट्रोड होल्डर मधनं येणारा करंट यामधनं पास होऊन जॉब पर्यंत नेणे आणि आर्क तयार करणे. त्यानंतर हा फ्लक्स आहे, ह्या फ्लक्सचे अनेक उपयोग आहे, ते आपण पुढच्या तासाला बघू. तर याचे वेगवेगळे फंक्शन आहे. त्यातला एक इन्सुलेशन आहे, इन्सुलेटर म्हणून हा कार्य करतो. आर्क वेल्डिंग करण्यासाठी आपल्याला आर्क स्टेबल राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी हा आपल्याला मदत करतो. तर आता आपण पार्ट्स कोणकोणते बघणार आहे. तर इलेक्ट्रोडचा टीप, इलेक्ट्रोडचा स्टब एंड आणि कोटिंग वायर, कोटिंग डाया. तर हा कोटिंग, फ्लक्स कोटिंगचा जो एरिया आहे, तर हा वेगवेगळ्या पावडरने मिक्स करून हा तयार केलेला असतो. तर याच्यामध्ये आपल्याला हे जे पार्ट आहे, स्टब एंड, टीप आणि कव्हरिंग, फ्लक्स कव्हरिंग आणि ही बेअर वायर थ्रू आउटची. तर याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोड जो आहे तो वेगवेगळ्या साईज मध्ये आणि लांबीमध्ये उपलब्ध होतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला लांबीमध्ये फक्त दोनच साईज आहे. तर याची लेंथ साधारणतः 350 mm व 450 mm. तर एवढ्या लांबीची आपल्याला इलेक्ट्रोड ची लेंथ मिळते. आणि त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रोडचा डायमीटर. आता इलेक्ट्रोडचा डायमीटर हा इलेक्ट्रोडची जी बेअर वायर असते, हा स्टब एंड दिसतो, याच्यावरून ठरवलेला जातो. तर याच्यामध्ये साधारणतः 1.6 हा काय आहे डायमीटर, 1.6, त्यानंतर 2.0, 2.5, 3.15, 4 mm, 5 mm, त्यानंतर 6.3 mm, नंतर 8 mm आणि 10 mm. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या डायमीटरच्या कोर वायर फ्लक्स कोटिंग करून इलेक्ट्रोडच्या स्वरूपात मिळतात.
तर 1.6, 2.0, 2.5, 3.15, 4 mm, 5 mm, 6.3, 8 mm आणि 10 mm. अशा साधारणतः आपल्याकडे 9 ते 10 प्रकारच्या ह्या हट प्रकारच्या डायमीटर्स. आता डायमीटर्स आपल्याला का आवश्यकता पडते, तर डायमीटर मध्ये आपल्याला इलेक्ट्रोड साठी लागणारा करंट सेट करावा लागतो. जॉबची थिकनेस, जॉबची किती जाडी आहे त्या प्रमाणात आपल्याला जॉबला करंट द्यावा लागतो, इलेक्ट्रोडला करंट द्यावा लागतो. म्हणजे जॉबच्या जाडीनुसार इलेक्ट्रोडचं सिलेक्शन केलं जातं आणि इलेक्ट्रोडचं सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला करंट सिलेक्शन करावं लागतं. तर अशा पद्धतीत इलेक्ट्रोड लेंथ आणि डायमीटर असे दोन, आपण इलेक्ट्रोड घेताना साधारणतः आपल्याला कुठला इलेक्ट्रोड मापताना आपल्याला 1. समजा 3.15 × 350 अशा स्वरूपात इलेक्ट्रोड हा मागितला जातो. त्यानंतर आपल्याकडे आहे इलेक्ट्रोड फ्लक्सचे कार्य. तर फ्लक्सचे कार्य जे आहे ते थोडक्यात आपण घेऊ. तर फ्लक्सचं पहिले सर्वात महत्वाचं कार्य आहे की इन्सुलेशन. इन्सुलेशन म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रोड होल्डरमध्ये इलेक्ट्रोड बसवताना जेव्हा आपण फ्लक्सच्या बाजूने इलेक्ट्रोड धरतो आणि तो फिक्स करतो होल्डरमध्ये, तर त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं शॉक लागत नाही असं इन्सुलेशनचं हे महत्वाचं कार्य इथे फ्लक्स आहे. त्यानंतर आर्क स्टॅबिलिटी हा महत्वाचा आहे. आर्क स्टॅबिलिटी, त्यानंतर आर्क स्टॅबिलिटी, त्यानंतर आर्क बीड, वेल्डिंग बीडची फिनिशिंग, त्यानंतर मेटलच्या प्रॉपर्टीज ऍज इट इज ठेवणे, धातूच्या ज्या गुणधर्म आहेत ते कायम ठेवणे, तर अशा अनेक फंक्शन आहेत ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू. आता आपल्याला महत्वाचं जे आहे ते इलेक्ट्रोड कोटिंगच्या पद्धती, इलेक्ट्रोड कोटिंगच्या पद्धती. तर इलेक्ट्रोड कोटिंग मध्ये आपल्याला दोन प्रकारे कोटिंग करता येते. एक आहे डिपिंग पद्धत, डिपिंग, आणि दुसरे आहे एक्सट्रुजन. तर डिपिंगची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड हा धातूच्या ठराविक लांबीच्या ज्या तारा असतात त्याला कोर वायर म्हणतो आपण, तर ह्या ठराविक लांबीच्या 350 किंवा 450 लांबीच्या या तारा कट करून फ्लक्सच्या वेगवेगळे पावडर्स, वेगवेगळ्या केमिकल पावडर्स ज्याच्यातून फ्लक्स तयार होतो, जसं रुटाईल, एल्मेनाइट, कॅल्शियम कार्बोनेट, फेल्डस्पार, फ्लोस्पार, अशा अनेक प्रकारचे पावडर्स ज्याचं वेगवेगळं कार्य याच्यामध्ये असतं, तर त्या सर्व पावडर्स एकत्रित करून त्याचा लेप ह्या पावडर ह्या कोर वायरवर देण्यासाठी याची एक प्रकारची पेस्ट तयार केली जाते. त्या पेस्टमध्ये हे धातूचे ठराविक लांबीचे जे तारा आहेत त्या डीप केल्या जातात आणि डीप केल्यानंतर त्याच्यावर फ्लक्स कोटिंग होतं आणि त्या फ्लक्स कोटेड जे तारा आहेत त्यांना उन्हामध्ये किंवा बाहेर वातावरणात सुकवल्या जातात, त्या ड्राय केल्या जातात. पण ही जी पद्धत आहे ही फार जुनी आहे, ही आता जास्त वापरात येत नाही, कारण या पद्धतीने बराचसा वेळ लागतो, बराचसा खर्च लागतो, शिवाय आपल्याला जे रिझल्ट वेल्डिंग साठी जे रिझल्ट ते मिळत नाही, फ्लक्स पिलिंग होतं, फ्लक्स निघून पडतो आणि यामुळे आपल्याला वेल्डिंग करण्यास त्रास होतो.
तर यामुळे डिपिंग ही पद्धत आउटडेटेड झालेली आहे आणि ही जास्त वापरत नाही. त्यानंतर एक्सट्रुजनची पद्धत आहे, तर एक्सट्रुजन ही पूर्णपणे मेकॅनिकल पद्धत असून याच्यामध्ये यंत्राच्या सहाय्याने ऍटोमॅटिक एका मिनिटाला जवळ 1000 ते 1500 इलेक्ट्रोड एक्सट्रूड केले जातात. म्हणजे याच्यावर फ्लक्सचे केक मशीनमध्ये टाकून एका बाजूला वेग फिलर वायरचे तुकडे किंवा कोर वायरचे तुकडे एका ट्रेमध्ये टाकून कंटिन्युअस अशी ही प्रोसेस आहे, तिला एक्सट्रुजन पद्धत म्हणतात. आणि ह्या एक्सट्रुजन पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोडचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. तर अशा पद्धतीने एक्सट्रुजन पद्धतीने आपण इलेक्ट्रोड तयार करतो आणि याला एक्सट्रुडेड इलेक्ट्रोड असं म्हणतात. त्यानंतर कोटिंग फॅक्टर, तर कोटिंग फॅक्टर हा आयएसआयने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे किंवा अटी शर्तीप्रमाणे याच्यामध्ये आयएसआय ही एक संस्था आहे की जी याचं नियमन करते, किती लांबी पाहिजे, किती डायमीटर पाहिजे, कुठल्या प्रकारच्या फ्लक्स पावडर वापरल्या गेल्या पाहिजे आणि कुठल्या किती जाडीचं कोटिंग केलं पाहिजे. तर यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या आकारातले इलेक्ट्रोड मिळतात, त्यामध्ये मीडियम कोटेड, लाईट कोटेड, हेवी कोटेड. मग लाईट कोटेड, मीडियम कोटेड, हेवी कोटेड हे कशावरून ठरवलं जातं, तर ते कोटिंग फॅक्टर किंवा कोटिंगचं रेशो गुणक, कोटिंगचा गुणक याच्यावरून हा कोटिंग फॅक्टर तयार केला जातो. तर याच्यामध्ये आपल्याला कोटिंग फॅक्टर कसा काढायचा, तर कोटिंग डायमीटर भागिले कोर वायरचा डायमीटर, कोटिंग डायमीटर भागिले कोर वायर डायमीटर. आता उदाहरणादाखल आपण 3.15 इलेक्ट्रोड घेतला, तर कोर वायर डायमीटर म्हणजे 3.15 जर इलेक्ट्रोडचा कोर वायर डायमीटर आहे, तर याच्यामध्ये साधारणतः कोटिंग डायमीटर हा 4.5 ते 4.6 पर्यंत कोटिंग डायमीटर येतो. आणि याचा जो गुणाकार आहे तो जो येतो त्याला आपण कोटिंग फॅक्टर म्हणतो. तर हा साधारणतः 1.3 to 4 दरम्यान देतो. तर हा जो रेशो आहे 1.3 to 4 दरम्यान देतो. तर अशा पद्धतीने कोटिंग डायमीटर भागिले कोर वायरचं डायमीटर याच्याद्वारे आपण कोटिंग फॅक्टर हा निश्चित करतो आणि त्याच्यावरून आपण इलेक्ट्रोडचे कोटिंग वरून जे प्रकार आहे कोटिंग डायमीटर वरून ते तीन प्रकार इथे बघू आपण. तर याच्यामध्ये जे तीन प्रकार आहे त्यामध्ये पहिला प्रकार आहे लाईट कोटेड, लाईट कोटेड इलेक्ट्रोड, मीडियम कोटेड इलेक्ट्रोड आणि हेवी कोटेड. आता हे तीन प्रकार आपल्याकडे जास्त प्रचलित आहे, लाईट कोटेड, मीडियम कोटेड, हेवी कोटेड. मग लाईट कोटेड इलेक्ट्रोड कशाला म्हणायचं, की ज्या इलेक्ट्रोडचा कोटिंग रेशो 1.25 ते 1.3 mm पर्यंत आहे, ज्या इलेक्ट्रोडचा कोटिंग रेशो 1.25 to 1.3 mm आहे तो लाईट कोटेड. मीडियम कोटेड साठी 1.4 to 1.5 mm, तर याच्यामध्ये 1.4 to 1.5 mm
एवढा हा मीडियम कोटेड इलेक्ट्रोड आणि त्यानंतर हेवी कोटेड इलेक्ट्रोड हा 1.6 टू 2.2 mm एवढा हा हेवी कोटेड इलेक्ट्रोड आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तीन प्रकारचे कोटिंग रेशोवरून इलेक्ट्रोड कोटेड इलेक्ट्रोडचे प्रकार मिळतात आणि त्याद्वारे आपण इलेक्ट्रोड हा तयार करतो आणि मॅन्युफॅक्चरर हे रेशो मेंटेन करून आपल्याला हेवी कोटेड पाहिजे असेल तर या प्रकारे रेशो वापरून आपल्याला हेवी कोटेड इलेक्ट्रोड तयार करून देतात किंवा मार्केटला ह्या प्रकारे तयार केले जातात. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रोडचे हे तीन प्रकार आहेत कोटिंगवरून. याचप्रमाणे इलेक्ट्रोडमध्ये कुठल्या प्रकारचं पावडर वापरतात यावरून काही प्रकार पडले.